हॅलो फ्रेंड्स, मी रुपेश राजेंद्र भागवत. सध्या मी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी पीएसआय पदाचं प्रशिक्षण घेत आहे. आणि आज मी तुम्हाला पीएसआय साठी जे फिजिकल टेस्ट असते या फिजिकल टेस्ट विषयीची माहिती शेअर करणार आहे. तर सध्या तुम्हाला माहिती आहे की पीएसआय मेन्सचं स्वरूप हे बदललेलं आहे. पूर्वी जे 100 मार्काचे विषय होते ते आता 200 मार्काचे विषय झालेले आहेत. त्याचबरोबर पीएसआयचा असणारी फिजिकल टेस्ट आहे त्याचं देखील स्वरूप बदलण्याचे सूचव एमपीएससीने त्याच नोटिफिकेशनमध्ये केले होते. त्यामुळं संभवनीय फरक काय होणार या फिजिकल टेस्टच्या स्वरूपामध्ये त्याचा आपण थोडासा विचार करूया अगोदर. तर बऱ्याच मित्रांचं किंवा बऱ्याच जणांचं मत असं आहे की फिजिकल टेस्टची क्वालिफाईंग होऊ शकते, किंवा अनेक जणांचं मत असं देखील आहे की जी लॉंग जम्पची असणारी इव्हेंट आहे ती रद्द होऊ शकते. तर या दोन्ही गोष्टीचा विचार करता फिजिकल टेस्ट करते वेळेस आपल्याला फिजिकल तर करावंच लागणार आहे. भले ते क्वालिफाईंग झालो किंवा लॉंग जम्प रद्द झाली तरी बाकीच्या इव्हेंटसाठी फिजिकल तर आपल्याला करावंच लागणार आहे. तर त्याचा सरासर विचार करून आपण फिजिकलची तयारी करायची. तर फिजिकलची तयारी करते वेळेस मुख्य परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी असे असतात, अनेक कॅन्डिडेट असे असतात की त्यांचा निर्णय होत नाही की मी फिजिकलची तयारी करू की नको करू की मी दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करू. असे मी खूप बघितले आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने दोन गट आहेत. एक गट असा आहे की त्यांना मेन्समध्ये खूप मार्क असतात, पुष्कळचे मार्क असतात, ते आरामध्ये पास होऊ शकतात, परंतु त्यांच्या शारीरिक क्षमता कमी असतात, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी फिजिकलची तयारी करू की नको. आणि दुसरा गट असा आहे की ज्यांची शारीरिक क्षमता चांगली असते ते आरामध्ये फिजिकल करू शकतात, परंतु मेन्सला त्यांना काटावरती मार्क असतात किंवा कमी मार्क असतात. तर मी फिजिकलची तयारी करू की नको करू हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो लवकरात लवकर घ्यायचा आहे. हवं तर त्यासाठी वेळ जाऊन द्या, एक आठवड्याभर वेळ घ्या आणि तुमचा निर्णय घ्या. कारण तुमचा निर्णय झाला नाही तर काय होतं, तुमचा फोकस कॉन्सन्ट्रेट होत नाही. मी अभ्यास करू की फिजिकल, म्हणून धड फिजिकलवरही फोकस होत नाही आणि अभ्यासावरही फोकस होत नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्ही क्षेत्रामध्ये अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना अनुभवी मित्रांचे सल्ले घ्या आणि तुमचा स्वतःचा निर्णय तुम्ही घ्या. निर्णय घेते वेळेस तुमच्या समोर असणारे ऑप्शन्स विचारात घ्या की तुमच्याबरोबर आणखीन कुठल्या परीक्षा आहेत, तुमच्या इतर संधी कुठल्या आहेत का, आणि तुमच्या कॅपेबिलिटीज विचारात घ्या शरीराची की आपण फिजिकल करू शकतो का नाही. आणि याचा सारासार विचार करून तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. आता फिजिकल करण्याचा निर्णय झाल्यानंतर मी अकॅडमी लावू की सेल्फ करू हा देखील निर्णय तुमच्यावरतीच डिपेंड आहे. तुमच्याजवळ रिसोर्सेस असतील, पैसे असतील, तर तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता. आणि तुमच्याजवळ तसं काय नसेल आणि शारीरिक क्षमतांवरती विश्वास असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअली तुमचं फिजिकल करू शकता. अकॅडमी जॉईन करणार असाल तर इथं कोच कोण आहे त्याला ह्या इव्हेंट आपल्याला ज्या फिजिकलच्या टेस्टसाठी असणारे इव्हेंट आहेत 800 मीटर असेल, लॉंग जम्प, शॉर्टपुट आणि पुलअप्स. पुलअप्स एवढं काही नाही, पण ह्या बाकीच्या इव्हेंटची त्याला किती माहिती आहे याची माहिती घ्या. आता पुण्यामध्ये तर पूर्ण बाजारच आहे. पुणे हे केंद्र एमपीसीचं आणि पीएसआय साठी जे फिजिकल टेस्टचं जे प्रशिक्षण पुरवलं जातं त्याचं देखील केंद्र आहे. 150-200 मुलं असतात अकॅडमीमध्ये. तर अशा वेळेस कोच तिकडे लक्ष देऊ शकत नाही इंडिव्हिज्युअल. त्यामुळे तुम्ही अकॅडमी कोणती जॉईन करायचा हा निर्णय तुम्ही घ्या. ज्यावेळेस तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करणार असता तर त्यावेळेस कसं करायचं ह्याविषयी आपण बोलत आहोत. फिजिकलची तयारी करत असताना एक तर आपण 3-4 वर्ष कुठल्याही शारीरिक व्यायामापासून लांब असतो अभ्यासामुळे. आपलं 3-4 वर्ष, 4-5 वर्ष, कोणाच्या कोणाच्या 7-8 वर्ष किंवा कोणाचं वर्ष 1.5 वर्ष आपण कुठल्याही व्यायामापासून लांब असतो. त्यामुळं आपल्याला शरीराला जी स्थूलता जी स्थिरता प्राप्त झालेली असते त्याला ट्रॅकवर आणण्यासाठी, त्याला मोशनमध्ये आणण्यासाठी थोडं बेसिक एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. तर ती सुरुवात आपण बेसिक एक्सरसाइज पासून करायची असते. म्हणजे सांगणारे अनेक बरेच जण सांगत असतात की टोवर पळ, म्हणजे पुढच्या पंजावरच पळायचं असतं. असं काही नसतं. पंजा आपल्या पायाचा जो पंजा असतो पुढचा टो तो आपल्या स्प्रिंग प्रमाणे काम करत असतो. परंतु ज्यावेळेस जास्त अंतर धावायचं असतं आपल्याला त्यावेळेस फक्त पंजावर पळून जमत नाही, आपल्याला फ्लॅट पायाने पळावं लागतं. ज्यावेळेस कमी अंतर असेल, स्प्रिंट असेल, स्ट्राइड असेल, त्यावेळेस आपण टोवर पळू शकतो. त्यामुळे आपण सुरुवात करताना हळूवारपणे फ्लॅट पायाने सुरुवात करावी. नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला शरीर ज्यावेळेस फ्लो मध्ये येईल त्यावेळेस आपण ते टोवरती रनिंग करू शकतो. त्याच्यानंतर बऱ्याच मुलांच्या मनामध्ये विचार असतो, शंका असते, बरेच प्रश्न असतात की मी शूज कोणता घेऊ. तर शूज कोणत्या कंपनीचा घेऊ, कोणत्या कलरचा घेऊ हे मॅटर करत नाही. परंतु शूज लाईट वेट आहे, लाईट वेट असावा. कारण लाईट वेट असलं तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर हाय हील असावा, टाचेकडचा भाग उंच असावा, कारण त्यामुळे कमीत कमी शक्यता असते इंजुरीची. त्याचबरोबर तुमच्या तळव्याची रचना कशी त्यावर देखील शूजची डिझाईन घेणं तुम्ही त्याला पसंती दिली पाहिजे, त्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. जर फ्लॅट असेल तुमचा पाम, पायाचा तळवा जर पूर्ण फ्लॅट असेल
तर त्याची फ्लेक्सिबिलिटी खूप जास्त असते. त्यामुळे तुम्हाला शूज घेताना रिजिड एकदम जरा ताठर घेतला पाहिजे, असा सहजपणे तो असा ट्विस्ट झाला नाही पाहिजेत याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे फ्लॅट पाम असणाऱ्यांनी, पायाचा तळवा फ्लॅट असणाऱ्यांनी जरा रिजिड शूज घेण्याकडे प्राधान्य द्यावं. ज्यांच्या पायाचा हाय आर्च आहे, जास्त आर्च आहे, तळव्याच्या भागाला जास्त कर्व आहे, तिथं फ्लेक्सिबिलिटी कमी असते, त्यामुळे त्यांनी हाय फ्लेक्सिबल असणारा शूज घ्यावा, असं ट्विस्ट करून पाहावा. जर तिथं फ्लेक्सिबिलिटी जास्त असेल तर तशा शूजला प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर त्यामध्ये कुशन वापरावं, कारण अशा पायाची रचना असणाऱ्या लोकांना इंजुरीची जास्त शक्यता असते. आणि जर न्यूट्रल रचना असेल पायाची तर तुम्ही न्यूट्रल शूज घेऊ शकता. शूजचा विषय झाल्यानंतर आपण आता वर्कआउट करताना आपल्याला सुरुवातीला पेन होतोच, बऱ्याच जणांना दुखणं होत असतं, बरेच जण दुखणं सुरू झाल्यानंतर दुखण्यातून शेवटपर्यंत बाहेर निघतच नाहीत. तर आपल्याला जास्त दुखणं बी होऊन द्यायचं नाही, आणि जे दुखणं आहे त्यातून कसं बाहेर पडायचं ह्याचं टेक्निक आपल्याला अवलंबता आलं पाहिजेत. तर कुठल्याही प्रकारचं दुखणं, पेन ही एक प्री कंडिशन आहे कुठल्या पण सक्सेसची. जगामध्ये असा कुठलाच व्यायाम करणारा खेळाडू नाही की ज्याने विदाऊट पेन कुठेतरी सक्सेस मिळवले. त्यामुळे पेन इज द प्री कंडिशन ऑफ एनी सक्सेस. फेअर देर इज नो पेन, देर इज नो गेन, हे बेसिक स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या डोक्यात फिट केलं पाहिजेत. त्यामुळे जो सुरुवातीला पेन होतो तो तुम्ही इग्नोर करून तुम्ही तुमचा वर्कआउट चालू केला पाहिजेत. आणि कुठलाही एक्सरसाइज करताना सुरुवातीला वॉर्मिंग अप करणं महत्वाचं आहे, आणि आपला संपूर्ण वर्कआउट झाल्यानंतर कूल डाऊन एक्सरसाइज, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जो वर्कआउट करायचा आहे तो इव्हेंट ओरिएंटेड वर्कआउट करायचा आहे, ऍज पर आपल्या ज्या इव्हेंट आहेत, लॉंग जम्पचे असेल, 800 मीटरचे असेल, गोळा फेक असेल आणि पुलअप्स असतील, तर ह्या इव्हेंटनुसार आपल्याला वर्कआउट डिझाईन करायचं. आणि आज आपण कोणता वर्कआउट केलाय त्याला अनुसरून आपल्याला त्या त्या मसलचं स्ट्रेचिंग देखील करायचं आहे, त्यामुळे आपल्याला दुखणं होणार नाही. फिजिकलची तयारी केल्यानंतर महिना दीड महिन्याने आपण स्वतःला टेस्ट केलं पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक इव्हेंटची डेमो टेस्ट तुम्ही घेतली पाहिजेत. त्यामुळे आपल्या कुठल्या टेस्टमध्ये, कुठल्या इव्हेंटमध्ये आपण पाठीमागं आहोत त्याचा आपल्याला अंदाज येतो. त्याचबरोबर जी भीती आहे त्या इव्हेंट बद्दल ती भीती देखील मरते. त्यामुळे फिजिकलची तारीख येईपर्यंत जास्तीत जास्त डेमो टेस्ट तुमच्या झालेल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढतो आणि तुमच्या ज्या कमतरता आहेत त्या देखील तुम्हाला कळतात. त्यामुळे डेमो टेस्ट घेणं हे मस्त आहे. आणि दिवसभर दिवस कसा असावा, फिजिकल झाल्यानंतर दिवस कसा असावा हे देखील खूप महत्वाचं ठरतं. मसल्स प्रोग्रेससाठी किंवा कुठलेही एक्सरसाइज मध्ये ज्यावेळेस प्रोग्रेस करत असतात आपल्या शरीराचे, तर त्यावेळेस वर्कआउट प्लस डाएट प्लस रिलॅक्सेशन हे महत्वाचं असतं. त्यामुळं फिजिकल केल्यानंतर दिवसभरात आपल्या मसल्सला आराम मिळणं महत्वाचं असतं, कारण रिकव्हरी होणं देखील गरजेचं असतं. जर मसल्सला पुरेसा आराम नाही मिळाला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो ताण मसल्सवर जाणवतो आणि तो वर्कआउट करताना देखील तुम्हाला जाणवतो. त्यामुळे पुरेसा आराम तुमच्या मसल्सला द्या, जास्त धगधग करू नका, दूरवरचा प्रवास तर टाळाच. त्याचबरोबर डाईट ऍज पर टू वर्कआउट तुम्ही तुमचा डाईट घेतला पाहिजे. आपल्या बॉडीचं एक्झर्शन किती होतंय त्यानुसार कॅलरी ओरिएंटेड डाईट तुम्ही घेतलं पाहिजे. जेवढं जास्त एक्झर्शन असेल तेवढं जास्त डाईट तुम्ही घेतलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं डाईट, हेल्दी डाईट घेतलं पाहिजे. आणि दुसरं स्ट्रेचिंग देखील त्या प्रकारचं केलं पाहिजे तुमच्या वर्कआउटनुसार. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि फिजिकल साठी जी काही इव्हेंट आहेत त्या इव्हेंटसाठी वेगवेगळे वर्कआउट आहेत, त्या वर्कआउट झाल्यानंतर वेगवेगळे स्ट्रेचिंग प्रकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती, डाईट कुठला असावा, शूज कुठला घेऊ, या सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी सकाळी जे काही PSI, STI आणि ASO ह्या पदांसाठी कंबाईन बुक प्रकाशित केलेलं आहे त्याचा तुम्ही संदर्भ घ्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. थँक्यू.